नमस्कार विद्यार्थी मित्र हो होज्युक्रेटर बडी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवणार आहोत यासाठी या ठिकाणी या आपण चार समीकरणं घेणार आहोत पहिले समीकरण आहे एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य दुसरे समीकरण एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य तिसरे समीकरण एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा चोवीस बरोबर शून्य चौथे समीकरण एक्स वर्ग वजा दहा एक्स वजा चोवीस बरोबर शून्य चारी समीकरणं दिसायला सारखी दिसत असली तरी ती समान नाही आहेत त्यांच्यामध्ये चिन्हांमध्ये फरक आहे निरीक्षण करा एक्स वर्ग अधिक दहा एक्स वर्ण वर्ण अधिक चोवीस बरोबर शून्य एक्स वर्ग वजा दहा अधिक चोवीस बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक दहा वजा चोवीस बरोबर शून्य एक्स वर्ग वजा दहा वजा चोवीस बरोबर शून्य वरचे दोन जे समीकरण आहेत समीकरण एक व समीकरण दोन यामध्ये दुसऱ्या पदाला अधिक अधिक चिन्ह आलं आहे म्हणजे अधिक चोवीस अधिक चोवीस व मधल्या पद जे आहे त्याच्यामध्ये फरक आहे अधिक दहा एक्स आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये वजा दहा एक्स आहे त्याचबरोबर खाली जी दोन समीकरणं आहेत त्यांचे दुसरे पद हे दोन्ही ठिकाणी वजा वजा चिन्हाने युक्त आहेत म्हणजे वजा चोवीस वजा चोवीस दुसरे पद आले आहे तर मधल्या पदांमध्ये फरक आहे मधले पद अधिक दहा एक्स आहे तिसऱ्या समीकरणामध्ये तर चौथ्या समीकरणामध्ये वजळ दहा एक्स आहे सोडवताना समीकरणातील अधिक चोवीस आहे ते चिन्हासहित सोडवण्यासाठी घ्यायचं आहे कारण चोवीसचं अधिक चिन्ह आपल्याला सुचविते की मा अंकांची बेरीज अशी करायची आहे की त्यांची बेरीज मधल्या पदा इतकी म्हणजेच अधिक दहा आली पाहिजे म्हणून चोवीसचे गुणकावयव सहा गुणिले चार साईचोक चोवीस आणि दोन्ही अंकांना आपण अधिक चिन्ह दिला आहे कारण समान चिन्ह असतील तर अंकांची बेरीज होते म्हणून ने चार दहा आणि आलेल्या उत्तराला दहाला मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक सहाचं चिन्ह अधिक आहे म्हणून आलेल्या उत्तराला चिन्ह अधिक दिलं बरोबर मधल्या पदाइतकी ती किंमत आली आता दुसऱ्या समीकरणामध्ये अधिक चोवीस आहेत ते आपण याच प्रकारे चिन्हासहित घ्यायचे आहेत परंतु त्यांची बेरीज मधल्या वजा दहा इतकी आली पाहिजे म्हणून अवयव शवय साईचोक चोवीस मोठा अंक पुढे म्हणला सहा चार दोन्ही अंकांना ऋणचिन्ह दिले दोन ऋणचिन्ह अंकांची बेरीज समान चिन्ह असतील तर अंकांची बेरीज होते आलेल्या उत्तराला म्हणजे सहा आणि चार दहा दहाला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे सहाचं चिन्ह ऋण आहे सहा चार आणि सहामध्ये सहा मोठी आहे त्याचं चिन्ह ऋण आहे आणि ते ऋणचिन्ह आपण दहाला दिलं ऋण दहा याच प्रकारे आता वजा चोवीसचा आपण अवयव पाडायचं आहे पण इथे काय फरक आहे इथे वजा चोवीस आहेत वरती अधिक चोवीस होते इथे वजा चोवीस आहेत चिन्हासहित घेतले वजा चोवीस सांगते की माझ्या गुणक अवयवांची वजाबाकी करायची आहे म्हणून असे अवयव शोधले की ज्यांची वजाबाकी मधल्या पदायेत की अधिक दहा येईल म्हणून बारा दुने चोवीस बारातून दोन गेले म्हणून तिथलं अधिक चिन्ह बाराला दिलं उरलेलं वजा चिन्ह आहेत चिन्ह वजा ते दोनला दिलं दोन, दोन भिन्न चिन्ह असतील तर अंकांची वजाबाकी होते म्हणून बारातून दोन गेले दहा राहिले आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह दहाला अधिक चिन्ह दिलं या ठिकाणी आता चौथ्या समीकरणामध्ये चिन्हासहित घेतले वजा चोवीस यांचेही अवयव असे पाडायचे आहेत की त्यांची वजाबाकी मधल्या वजा दहा इतकी आली पाहिजे म्हणून बारा दुने चोवीस बाराला मधल्या पदाचं जे वजा चिन्ह आहे ते वजाचिन्ह आपण देऊ आणि उरलेलं भिन्न चिन्ह अधिक आहे ते दोनला दिलं दोन, दोन भिन्न चिन्ह असतील तर अंकांची वजा बाकी होते बारातून दोन गेले दहा राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण दहा आता आलेले जे अंकांचे आपण त्याला एक्स जोडून फक्त या स्वरूपात लिहायचं आहे एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक चार एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य द चार पदं तयार झाली दोन दोनचे गट केले त्यांच्या खाली अंडरलाईन केली आपण पहिल्या गटातून एक्स सामायिक निघाला दुसऱ्या गटातून चार सामायिक निघाला आणि उरलेले घटक कंसात लिहिले बरोबर शून्य म्हणून परत मधल्या अधिक चिन्हामुळे दोन गट तयार झाले त्याच्यामध्ये एक्स अधिक सहा एक्स अधिक सहा कंस सामायिक आहे तो बाहेर काढला आणि उरलेले घटक कंसामध्ये लिहिले एक्स अधिक चार कंस पूर्ण बरोबर शून्य अशा तऱ्हेने हे दोन अवयव मिळाले एक्स अधिक सहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक चार बरोबर शून्य हे आपल्याला बरोबर शून्य त्याला भागिले केल्यावरती प्रत्येक पदाची किंमत शून्य मिळते म्हणून आता अधिक सहाचं पक्षांतर केल्यावर वजा सहा म्हणून एक्सची किंमत वजा सहा त्याचप्रमाणे एक्स बरोबर वजा चार उकलसंच वजा सहा वजा चार अशा प्रकारे याचं मिळालं त्याचप्रमाणे दुसरं समीकरण सोडूया एक्स वर्ग वजा सहा एक्स वजा चार एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य या ठिकाणी सुद्धा चार पदं तयार झाले चार पदांचे दोन दोन च गट केला एक्स वर्ग वजा सहा एक्स वजा चार एक्स अधिक चोवीस पहिल्या गटातून एक्स सामायिक काढला एक्स वजा सहा दुसऱ्या गटातून चार सामायिक निघाला एक्स वजा सहा एक्स वजा सहा आज कंस परत लिहायचा निरीक्षणाने आपल्या हे लक्षात येते एक्स वजा सहा एक्स वजा सहा या ठिकाणी सामायिक आहे तोही बाहेर काढायचा एक्स वजा सहा उरलेले घटक दुसऱ्या कंसात एक्स वजा चार अशा तऱ्हेने याची मांडणी करायची आहे बरोबर शून्य म्हणून एक्स वजा सहा बरोबर एक्स वजा चार बरोबर शून्य वजा सहा चे पक्षांतर केल्यावर अधिक सहा झाले किंवा वजा चार चे पक्षांतर केल्यावर अधिक चार झाले म्हणून संच, अधिक सहा मैरपी कंसामध्ये अधिक चार अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उकलसंच मिळाला आता तिसरे समीकरण सोडूया वजा चोवीस अधिक बारा एक्स वजा दोन एक्स जे घटक काढले होते ते मांडले दोन गट केले एक्स कॉमन निघाला एक्स अधिक बारा वजा दोन कॉमन निघाले एक्स अधिक बारा बरोबर शून्य परत एक्स अधिक बारा एक्स अधिक बारा अकाउंट कॉमन निघाला एक्स अधिक बारा एक्स वजा उरलेले घटक कौसात एक्स वजा दोन बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक बारा बरोबर शून्य किंवा एक्स वजा दोन बरोबर शून्य अधिक बाराचे पक्षांतर होऊन एक्स बरोबर ऋण बारा किंवा वजा दोनचं पक्षांतर होऊन अधिक दोन म्हणून उकलसंच मरे पिकमसात वजा बारा अधिक दोन त्याचप्रमाणे वजा बारा अधिक दोनला एक्स जोडून अशीच मांडणी करायची आहे एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक दोन एक्स वजा चोवीस बरोबर शून्य चार पदं झाली त्यांचे दोन दोनचे गट पहिल्या गटातून एक्स सामायिक निघाला एक्स एक्स वजा बारा अधिक दोन सामायिक निघाले एक्स वजा बारा बरोबर शून्य या ठिकाणी एक्स वजा बारा एक्स वजा बारा सामायिक आहेत ते बाहेर काढले एक्स वजा बारा साथ x अधिक दोन बरोबर शून्य मनुन x वज़ा बारा बरोबर शून्य क्यों आ x अधिक दोन बरोबर शून्य मनुन वजा बाराचे पक्षांतर केल्यावर अधिक बारा झाले म्हणून एक्सप्रोर अधिक बारा किंवा अधिक दोनचं पक्षांतर करून वजा दोन एक्सप्रोर वजा दोन म्हणून उकलसंच मैरपी कंसामध्ये अधिक बारा वजा दोन चारी आलेल्या उकलींचं नीट निरीक्षण करा बघा जे अगोदर अधिक अधिक होते ते उकलसंच पहिल्यामध्ये ऋण ऋण झालं जे ऋण होते ते अधिक अधिक झाले आणि जे अधिक ऋण ते ऋण अधिक झालं आणि जे ऋण अधिक होतं ते अधिक ऋण झाला अशा प्रकारे आपल्याला उकलसंच मिळाले धन्यवाद माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद